हाय नमस्कार। तर चला भाऊ बहिणीने आज मस्त असं अंड्याचं कलम बनवायचं आहे। तर आधी अंडी उकडून घेतलेले आहेत बरं का मी, आणि त्यासाठी कापून घेतलेलं आहे मी कांदा आणि टमाटे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं करायचं आहे आपल्याला अंड्याचं कलम। त्यासाठी टाकून घेतलं आहे मी तेल। तेल चांगलं गरम करू द्यायचं, म्हणजे कसं कांदा चांगला भाजतो। इकडं भात टाकलाय, लाईट गेलती सकाळपासून भाऊ बहिणी, आमच्याकडे आताशी लाईट आली आहे। काय लाईटीची कामं चालली काय कळा नाही बी। त्याच्याला मस्तपैकी असं आता तेल तापलंय, कांदा टाकून घेते मी त्याच्यात। मस्तपैकी कांदा हे होऊ द्यायचा आधी। एकदम साधे सोपे आहे, तुमची कशी आहे ही पण सांगा मला, तुम्ही कसं बनवता। आता आपण ह्याच्यात लसूण खोबऱ्याचं खीस, म्हणजे लसूण खोबरं पण मिक्स करून हे करू शकतो बरं का। कोथिंबीर, कोथिंबीर काय नाही आता शुक्रवारी, कारण की 8 दिवस राहत नाही कोथिंबीर संपून जाते। मस्त असा कांदा आहे, टमाटर टाकून घेते मी। टमाटर चांगलं तळून घ्यायचं, त्याच्यात मी हे घरचाच मसाला टाकणार आहे बरं का। हळद, मीठ आणि चटणी। आता मसाला पण संपलाय बरं का, करायचा आहे आपल्याला मसाला। थोडीशी हळद टाकते, थोडेसे चटते। चटणी काय तिखट नाही बरं का। मस्त सगळा मसाला हे करून घ्यायचं। आता त्याच्यात टाकणार मी ही अंडी उकडलेली, फोडून घेतली ती अशी। त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, एवढं बस झालं। आता फुल गॅस करते, तर कसं काय केलं मग अंड्याचं कलवण, तुमची कशी आहे पद्धत ही पण मला सांगा, माझी तर आहे अशी।
चला मग ह्या सगळ्यांना आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.